खर तर कालची कोरोना संबंधितली जी बातमी कानावरती आली, जी घटना घडली, ही घटना कानावरती आल्यानंतर कुटुंब प्रमुखाला ज्या पद्धतीने दुःख असतं त्या पद्धती दुःख मला या ठिकाणी झाले. खर तर कोरोनाची संघर्ष मुकाबला आपण गेल्या अनेक दिवसापासून करतो आहोत आणि सगळं काम उत्तम चालू असताना शेजारच्या गावामध्ये तालुक्यामध्ये अशी घटना घडते त्याचं एक तालुकावासी म्हणून मला दुःख आहे. जनतेमध्ये घबराटीचं वातावरण आहे, परंतु नागरिकांना माझी विनंती आहे की आपण अशा परिस्थितीमध्ये कणखरपणे या कोरोनाच्या मुकाबला आपण केला पाहिजे. कोणी घाबरण्याचं कारण नाही. ज्या ज्या व्यक्ती या माणसाच्या संपर्कामध्ये आल्या त्याची सर्वांची माहिती प्रशासनाला आपण स्वतःहून द्यावी, जेणेकरून उपचार त्यांच्यावरती करता येतील आणि सगळ्यावरती मात करता येतील. फक्त मनाची खंबीरपणा आणि एकजूट असेल तर ह्या सगळ्या संकटाला तोंड देता येतं. आजपर्यंत कोरोनाशी मुकाबला करताना सगळ्या विविध योजना आपण या ठिकाणी राबवल्या, त्यामुळे शहरामध्ये कोणताही रुग्ण या ठिकाणी आढळला नाही. परंतु गावातून आलेले लोक या शहरामध्ये येतात, त्यांचा संपर्क अनेक लोकांशी होतो. निश्चित काळ कठीण आहे, परंतु मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या काळावरती आपण मात करू, यातूनही आपण बाहेर पडू. नागरिकाला माझी हात जोडून विनंती आहे की कारणाशिवाय आपण घरातून बाहेर पडू नये, आवश्यक असेल तरच पडावे, अन्यथा इथून पुढे 15 दिवस आपण घरामध्ये बसून देशसेवा करावी, जी जी काय माहिती असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून याच्यावरती उपाययोजना करता येईल. आपल्या सर्वांना कळकळीचे हात जोडून विनंती आहे, एक कुटुंब प्रमुख या नात्याने, की कुणीही या बाजारपेठेमध्ये परिसरामध्ये सोसायटीमध्ये गर्दी करू नये, घरी थांबूनच या कोरोनाच्या मुकाबल्याला आपण सहकार्य करावं, एवढी एक विनंती आहे.